सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणासोबतच तापमानात देखील वाढ झाली आहे. याचा परिणाम संत्री पिकावर दिसू लागलाय. अधिक तापमानामुळे संत्रा बागेमध्ये फळगळ सुरू झाली आहे. ही फळगळ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या नेमक्या कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे ते आता आपण पाहणार आहोत. वाढत्या तापमानामुळे फळ गळायला सुरुवात होते. तापमानामुळं बुरशीचा प्रादुर्भाव होतो. बुरशीनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जिब्लेरिक आम्ल, युरिया, पोटॅशियम नायट्रेट यांची देखील फवारणी करणं गरजेचं आहे. कोरड्या आणि दमट वातावरणामध्ये कोळी आणि कीटकांचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो. कोळी कीटकांवर टायकोफोल 2 मिली आणि 1 लिटर पाणी असं मिश्रण करून फवारणं आवश्यक आहे. झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीस सल्फेट हे प्रत्येक झाडाला 100 या प्रमाणात देण्याची गरज आहे. संत्र्याच्या झाडाला नियमितपणे पाणी देणं गरजेचं आहे.